सर तुम्हाला कसं वाटलं आजचं रन? ऑसम रन, इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल. क्लाइंब कसं वाटलं? क्लाइंब वॉज ऑसम, एलिव्हेशन वॉज ब्युटिफुल. तुमची प्रॅक्टिस कशी होती आणि तुम्ही कशी तयारी केली होती या हाफ मॅरेथॉनसाठी? प्रॅक्टिस तशी काही चालूच असते प्रॅक्टिस. त्यांचा वॉर्मअप म्हणजे ते सायकलवर घरून सायकलवर येतात, सायकलवर वॉर्मअप आहे आणि टीपी म्हणतात मिनिमम 30 किलोमीटर पाहिजे. ओके, कमी असेल तर आम्ही नाही. ऑटोमॅटिक प्रॅक्टिस होती आणि वॉर्मअप पण होतो. तुम्हाला कसं वाटलं आजचा रन? कसं वाटलं आजचा रन? मजा आली क्लाइंबमुळे, एकदम छान मजा आली. पण तुम्हाला क्लाइंबवर पळायला आवडतं? तुम्हाला मला आवडतं क्लाइंबवर पळायला, पण आज जरा पाऊस असा जाऊन मजा आली असते. ओके, आज पाऊस नसल्यामुळे बोर झालं तुम्हाला थोडंसं? ओके, पण तुम्ही नेहमीच खूप छान पळता आणि नेहमीच तुमच्या पळण्याचं नेहमीच अट्रॅक्शन आहे. तर तुम्ही आमच्यासाठी काय सांगाल की जे नवशिके रनर्स आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? काय नाही, ट्रेनिंग आठवड्याचा 2-3 करत राहा, सायकलिंग पण करत राहा. ओके, दोन्ही केलं तर ट्रेनिंगचा स्पीड ऑटोमॅटिक वाढेल. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. आणि हे प्रशांत जोग आहे, हे रनिंगमध्ये आज 15 किलोमीटरमध्ये त्यांनी चांगलीच कामगिरी केलेली आहे. मला वाटतं ते दुसरे आले तर कसं वाटलं तुम्हाला आता? एल्कॉमला पहिलं दुसरं असं काही नसतं. अरे ओके, पण तरी पण हा क्लाइंब तुम्हाला कसं वाटलं? मस्त, सातारची प्रॅक्टिस झाली, सातार रनची. ओके, मजा आली. तुम्ही क्लाइंब साठी प्रॅक्टिस काय वेगळं काय करता? काही चांदणी चौकात थोडस हिल प्रॅक्टिस करतो आठवड्यातून एक दिवस. ओके, आणि अपकोट गोल्फ क्लबला जातो. ओके, थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन, गुड रन. सेम टू यू. आय वॉन्ट युअर इंटरव्ह्यू. Hey, please come. No, just you have to speak here. Mr. Sandeep, तुम्ही योगेशला सांगा मला इंटरव्ह्यू द्यायला, मला काय माहित नाही. योगेश, इंटरव्ह्यू दे. सेलिब्रिटी म्हटल्यावर असं करायला नाही पाहिजे ना. हा ओके, आपण डिलीट करू शकतो, असं काही बोर्डाची परीक्षा नाही आहे. मॅम, तुम्ही आज 15 किलोमीटर पळाला, तुम्हाला हा रन कसा वाटला? ओके, तुम्ही जनरली फ्लॅट सेक्शनवर पळता, हा क्लाइंब क्लाइंबसाठी काय वेगळी प्रॅक्टिस तुम्ही केली होती? प्रॅक्टिस होती, कधी करायला पाहिजे, करायला पाहिजे. ओके, संदीप सर तुम्ही किती किलोमीटर पळाला? 21 किलोमीटर. 21. ओके, कसं वाटलं तुम्हाला हा रन? एकदम फर्स्ट क्लास, व्हेरी गुड राऊट, नाईस वेदर, एन्जॉय. तुम्ही काय तयारी केली होती वेगळी तयारी याच्यासाठी? एक कोरोनापासून तयारी बंद आहे, कारण ट्रॅव्हल करत होतो, प्रॅक्टिस चालू होती माझी. ओके, ऑक्सफोर्डला वगैरे आणखी प्रॅक्टिस. क्लाइंबसाठी काय वेगळी प्रॅक्टिस करता तुम्ही? अठराचा एकदा आम्ही हिल रन करतो. ओके, आणि हे आज योगेश चालमले यांनी आज 10 किलोमीटरच्या बसला यांनी लीड केलेलं आहे, आणि मला वाटतं 1 तास 15 मिनिटं त्यांच्या बसचा टाईम होता. मला कसं वाटलं सर हा रन? पेसिंग हा माझ्यासाठी नेहमीच माझ्या म्हणजे जिवाळ्याचा विषय. पेसिंग करताना मला खूप आनंद होतो, माझ्या फेलो रनर्सला फिनिश लाईनला घेऊन जाणे आणि त्यांना तो चेअरअप करून आनंद देणे, त्यांना मोटिवेट करणे, त्यासारखा आनंद रनिंगमध्ये दुसरा काहीच नाही आहे. मित्रांना पळवत राहणं आणि त्यांच्या तोंडावर हास्य आणणं हाच माझा उद्देश आहे. आणि त्याच्यात मी नवशिके रनर्स आहेत त्यांच्यासाठी तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन द्याल? नवशिके रनर्स मी जास्त काही असं अग्रेसिव्ह काही करू नये, रन वॉक सुरुवातीला आरामात करावं, इझी करावं, जास्त बॉडीला स्ट्रेच करू नये, आरामात करावा. आपल्याकडे आयुष्य पडलेलं आहे, आपल्याला फिट राहायचं आहे, तो मोटिव साध्य झाला तर सगळं आहे, बाकी काही नाही. ओके, थँक्यू योगेश सर, ऑल द बेस्ट फॉर यू.